प्रतिनिधींच्या कार्यकाळात विविध विकासकामे होतात पण त्यातील काहीच संस्मरणीय असतात जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी स्वतःच्या गटात असलेल्या इकुरका रोड या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेची किल्ल्याची प्रतिकृती असलेली इमारत उभारली असून हा अक्षर किल्ला आता ग्रामीण भागातील शिक्षणासाठी पथदर्शक ठरला आहे लोहारा गटातून निवडून आलेल्या राहुल केंद्रे यांनी जी प सदस्य म्हणून कार्य करताना पहिल्या अडीच वर्षात आपल्या गटातील प्रत्येक गावासाठी काही ना काही योजना आणत ग्रामविकासासाठी प्रयत्न केले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील योजनांना गती देत आपल्या कार्याचा ठसा उमटविला बाला उपक्रमाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी लोकसहभागातून मिळवित जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाने जिल्ह्यातील शाळांचे रूप पालटले याशिवाय हपी हो अंगणवाडी उपक्रमाची दखल घेत राज्य शासनाने लातूर जिल्हा परिषदेचा गौरव केला हे करीत असतानाच आपल्या गटातील जिल्हा परिषदेची शाळा संपूर्ण जिल्ह्यासाठी पथदर्शी ठरावी म्हणून त्यांनी संकल्प करीत यासाठी लोहारा गटातील एकुरका जी प शाळेची यासाठी निवड केली या शाळेची जीर्ण झालेली अवस्था बदलून टाकत या शाळेला भौतिकदृष्ट्या सक्षम करण्याचा विडा उचलत जी प अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला केवळ निधी उपलब्ध करून न थांबता हे काम कसे दर्जेदार होईल यासाठी विशेष लक्ष दिले आपल्या संकल्पनेतील शाळा आकारास यावी म्हणून सातत्याने या कामाला भेटी देऊन प्रसंगी मिसरी व कामागारांशी संवाद साधून यासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ दिला ऐतिहासिक किल्ल्याचे प्रवेशद्वार असणारी हा अक्षर किल्ला आता शैक्षणिक क्षेत्रातील रोल मॉडेल ठरला आहे